तर मोठ्या नेत्यानं आपल्याकडे येण्याची इच्छा व्यक्त केली असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. मतदारसंघातील सर्वजण हातात तुथारी घ्या असं तोंड नेता म्हणालेला आहे असं देखील जयंत पाटलांनी म्हटलंय. जयंत पाटलांकडे इच्छा व्यक्त करणारा नेता कोण अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. परवा एक मोठा नेता आपल्या पक्षात यायची इच्छा व्यक्त करत होता, नाही म्हटले मतदारसंघात जरा फिरलं तर सगळे म्हणत आहेत तुतारी घ्या, हा तुतारी नाही तर आपलं काय खरं नाही. तुतारी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात विजयी होणार नाही आपण, असे अनेक मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटायला लागले. हीच शरद पवारांची महाराष्ट्रात ताकद आहे.